आज आपण अशा एका गावाची ओळख करून घेणार आहोत ज्या गावाला फणसाचं गाव म्हणून ओळखलं जातं. म्हणूच की काय, या गावाचं नावही रायरी फणसवाडी असंच आहे. चला आपणही फेरफटका मारूयात पुणे जिल्ह्यामधल्या फणसाच्या या गावातून. फणस ही खरं तर कोकणाची ओळख, पण पुणे जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वराच्या डोंगर पायथ्याशी वसलेलं रायरी फणसवाडी हे गाव आगळं वेगळं आहे. 2000 लोकसंख्येच्या या गावात कित्येक फणसाची झाडं आहेत. प्रत्येकाच्या दारात एक वेळ तुळस कमी असेल, पण फणसाची झाडं इथं मुबलक आहेत. फणस हेच या गावाचं प्रमुख फळ म्हणता येईल. हे जवळजवळ 700 ते 800 वर्षापूर्वीची झाडं आहेत, जुनी एकदम. नवीन काही रोप आता नवीन तयार झालेली आहेत की समजा 100 ते 200 वर्षाची किंवा 50-25-10 वर्षाची अशी. आणि इतर प्रत्येक शेतकरी त्याची काळजी घेतो, त्याची लागवड करतो. आणि या उन्हाळ्या सीझनमध्ये ते एक आपलं की उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. आमच्या दारात 5-6 झाडं आहेत, ते आम्ही काय चालतो जातो पुन्हा शिकतो. भाजी बिजी होती पिकून पिकल्यावर खात्यात पण खूप झाडं आहेत. आणि आमचं गाव पण फणसाचंच आहे सगळं, अशी कायमचीच झाडं आमच्याकडे आहेत. विशेष म्हणजे या गावात फणसाची बाग असं काही नाही, पूर्वीपासूनच या गावात फणसाची झाडं आहेत. डोंगर पायथ्याशी वसलेल्या या गावात नैसर्गिकरित्याच फणसाची शेकडोनी झाडं उगवली आहेत. लाल मातीच्या या गावात कापा आणि बरका असे दोन्ही जातीचे फणस येतात. पण फणसाला त्या प्रमाणात आता सध्या बाजारामध्ये मार्केट नाही. बऱ्याच वेळा मार्केट मोठ्या प्रमाणात कधी कधी खपवून होतो, पण कधी होत नाही. त्याच्यामुळे इतर राज्याप्रमाणे ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फणसाला चांगल्या पद्धतीने मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसे प्रयत्न केले तर इथे शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल त्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. फणस तोडणी एकंदरीतच जोखमीचं असतं. आकारानं मोठा आणि वजनानं जास्त असल्यानं फणस झाडावरून काळजी न काढून खाली आणला जातो. मात्र इथल्या फणसाला बाजारभाव कमी असल्यानं कष्टाच्या तुलनेत आर्थिक परतावा मिळत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. यंदा फणसाला मागणी कमी असल्यानं फणस शेतकरी आणि व्यापारी अडचणीत आलाय. आणि इथं फणसाची झाडं 2-3 पिढ्यापासून झाड आहेत. नवीन काय लागवड आहे ते एक धंदा म्हणून मी करतो 15-16 वर्षापासून. तर ते इथून फणस काढून शेणी पुन्हा मार्केटला नेतोय. तिथं नेल्यानंतर ते हमाले आले, भाडं आलं, आणि त्यातून कष्टाचं फळ काय व्यवस्थित भेटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी नवीन संशोधन करून याची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे. इतर राज्यात फणसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, तसंच फणसाला योग्य भावही दिला जातो. मात्र आपल्याकडे तसं होताना दिसत नाही, त्यामुळे चांगलं उत्पन्न असूनही भाव मिळत नाही. म्हणूनच हा रानमेवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कसा ठरेल याकडे कृषी विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. फळांचा राजा म्हणलं तर आंबा, आणि फळांचा सरदार म्हणलं तर फणस. दऱ्याकापरी लाल मातीमध्ये पिकणार हा सरदार हा फणस आता लई कमी झालाय, आणि त्याला बाजार भाव पण मिळेना. हा पण दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये माहिंदाळ पीक आणि बाजार पण लई मोठे. आता आपल्याकडं फक्त कोकणातच पिकतो, तो पण काहीतरी प्रमाणात आहे. पण या जर सरदाराला या फणसाला जर चांगली बाजारपेठ मिळाली ना, तर फळांच्या राजाबरोबर फळांचा सरदारसुद्धा पण आपल्याला दिसला. निलेश करमरे, जी मीडिया, फणसवाडी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.